दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने अस्तित्व सोशल फाउंडेशन नाशिक यांच्या सहयोगाने जागतिक योग दिनाचं औचित्य साधत रविवार दिनांक 19 जून 2022 रोजी बाळशास्त्री जांभेकर योग व कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील कालिदास कला मंदिरमध्ये पार पडलाय. या कार्यक्रमामध्ये योग क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योग शिक्षक, योग प्रशिक्षक, योग साधक यांना योग गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सामान्यातील असामान्य व्यक्तींचा कार्य गौरवाने सन्मान करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते संतोष दुंदाराम जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, योग पंडित डॉक्टर पूनम बिरारे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कोठावदे, पर्यटन क्षेत्रातील उद्योजिका शबनम खान, सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा कांबळे, कामगार नेते संजय देशमुख, सहकार क्षेत्रातील अग्रणी वासुदेव काळे, त्याचबरोबर सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री सोमनाथभाऊ मुरलीधर भिसे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी केले. यामध्ये त्यांनी योगाचं महत्त्व अधोरेखित करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केलाय. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये योग पंडित डॉक्टर पूनम बिरारी यांनी लिहिलेल्या योग सौंदर्य पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय. यावेळी आपली मनोगत व्यक्त करताना डॉक्टर पूनम बिरारी यांनी योगाला प्राचीन काळापासून महत्त्व असून शरीर मन सुदृढ ठेवण्यासाठी योगाची आवश्यकता असल्याची माहिती उपस्थितांना दिली. नमस्कार, मी मिसेस पूनम उमेश बिरारी, मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल क्वीन. आज बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे योग दिनाचं औचित्य साधून पुरस्काराचे वितरण केले होते आणि त्या ज्याच्यामध्ये मला माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा एक संधी मिळाली आणि योग सौंदर्य हे माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आणि फार सुंदर आणि योग्यरित्या हा कार्यक्रम झालेला आहे. थँक्यू. पत्रकार संघाच्या सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ सायली दीपक पालखेडकर यांनी महाराष्ट्र शासनाने बालहक्क संरक्षण आयोगावर सदस्य म्हणून नुकतीच नेमणूक केली, त्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीनं सायली पालखेडकर यांचा विशेष सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे व पूनम बिरारी यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना बालकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराबाबत जागरूकतेने कार्य करून बालकांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहील असंही यावेळी आश्वासित केलंय. या कार्यक्रमासाठी अस्तित्व सोशल फाउंडेशन संस्थेचे सहप्रायोजकत्व लाभले. त्याचबरोबर कापसे पैठणी येवला ड्रीम डेस्टिनेशन या पर्यटन क्षेत्रातील संस्थेचे व हिल्स रिसॉर्ट स्टार हॉलिडे होम सापुतारा यांचं विशेष सहकार्य लाभलंय. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांमधून लकी ड्रॉ काढून भाग्यवान विजेत्यांना पैठणीचं वाटप करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनीता साकळीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माधुरी देशपांडे यांनी केलंय. या कार्यक्रमासाठी रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईश्वर कठोरे, कुणाल फालेराव, प्रियंका देशपांडे, ज्ञानेश्वर सुरासे, भगवान पाटील, कृतिका मराठे, साक्षी साकळीकर, सुनीता साकळीकर, राहुल पारखे, संजना खंदारे, माधुरी देशपांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश शिरसाट, नाशिक.